ख्रिश्चन समाजाच्या वतीने आपल्या विविध मागण्यांसाठी भव्य मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. समाजामध्ये ख्रिश्चन समाजाची ओळख शांतता प्रिय अशी आहे. मानवी मूल्य मानवतावाद यांची जोपासना करताना ख्रिश्चन समाजानं प्रभू येशूंच्या शिकवणीनुसार कायमच प्रेमाचा संदेश दिलाय. परंतु सध्या आमच्या धर्मावर मोठ्या प्रमाणात अन्याय केला जात असल्याच्या निषेधार्थ सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर भव्य निषेध महामूक मोर्चाद्वारे आपल्या मागण्या शासन दरबारी मांडण्याचा प्रयत्न केला. यावेळी सोलापूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यातून ख्रिश्चन समाजाचे नागरिक उपस्थित होते. या मूक मोर्चाचं सभेमध्ये रूपांतर झाल्यानंतर ख्रिश्चन धर्माचे धर्मगुरू फादर यांनी आपल्या भावना सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी मुख मोर्चाच्या द्वारे आपण हजर झालो आहोत. या दिवसांमध्ये आम्हाला ठाऊक आहे, आताच निवेदनाच्या द्वारे जी काही आपण पत्र निवेदन कलेक्टर साहेबांना देणार आहोत त्याच्यामध्ये जे विषय लिहिलेले आहेत हे अत्यंत महत्वाचे विषय, याकडे सरकारने लक्ष द्यावं अशी आम्हा सर्वांची विनंती आहे. खास करून भारत देशामध्ये संविधानानुसार ख्रिस्ती धर्माला जे काही अधिकार दिलेले आहेत एवढेच नव्हे तर जे सर्व धर्मांना अधिकार दिलेले आहेत तेच अधिकार आम्हाला पण आहेत. विनाकारण गैरसमज पसरवून वेगवेगळ्या पद्धतीने धर्मगुरू आणि भारत देशात संविधानाप्रमाणे मिळालेला सर्वांना जो समान नागरी हक्क आहे त्या संबंधाने प्रभू देव बाबा आम्ही तुझ्यामध्ये आलेलो आहोत. प्रभू आज खेड्यापाड्यामध्ये जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये जे अल्पसंख्याक ख्रिस्ती लोक आहेत प्रभू त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि म्हणून प्रभू आज आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. प्रभू पुढील सर्व प्रभू देव बाबा निवेदन आम्ही सरकारच्या अधीन स्वाधीन करीत असताना आम्हाला भारतीय संविधानाचा जो नागरी हक्क आहे सर्व धर्मांना प्रभू तो आम्हाला प्राप्त व्हावा आणि संरक्षण आणि रक्षण आमच्या कृषी समाजाला प्राप्त व्हावं हीच आमचा एक उद्देश आणि प्रार्थना आहे.